पुण्यातील सुप्रसिद्ध चहा येवले अमृत तुल्य चहा. येवले चहा एकदा पिऊनच पहा. आता आपल्या सेवेसाठी येवले अमृत तुल्य चहा विश्रामबाग मध्ये 9 डिसेंबर पासून सांगलीकरांच्या सेवेत. गणपतीचं दर्शन आणि आमच्याकडे येवले अमृत चहा झालाच पाहिजे. संस्कृती सांगलीकरांची, चहा हा झालाच पाहिजे. विश्रामबाग गणपती मंदिरा शेजारील शॉप नंबर 1 कीर्ती कॉम्प्लेक्स विश्रामबाग सांगली, येवले अमृत तुल्य चहा अवश्य भेट द्या. येवले अमृत तुल्य चहा. नमस्कार. सबस्क्राईब करा तीसा जागर आणि रहा सदैव आमच्या सोबत. देश, राज्य आणि जिल्ह्याच्या बातम्या पहा फक्त तीसा जागर न्यूज बरोबर आमच्या सोबत. सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तीसा जागर न्यूज. नमस्कार. पंकजा मुंडेंना धक्का. भाजपाच्या ताब्यातील जिल्हा बँक संदर्भात कारवाईचे आदेश. भाजपाच्या ताब्यातील जिल्हा बँक संदर्भात मोठ्या कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. बीड जिल्हा बँकेच्या विद्यमान अध्यक्ष आदित्य सारडा यांना अध्यक्ष व संचालक पदावरून तात्काळ कमी करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक यांचे दिले आहेत. तसेच जिल्हा बँकेचे मुख्य अधिकारी BS देशमुख यांना निलंबित करण्याचे हे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा. 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचे थकित कर्ज माफ, 2 लाख पर्यंतचे संपूर्ण कर्ज माफ करणार. महात्मा फुले कर्जमाफीची घोषणा. जनतेचा विश्वासघात करून आलेलं हे सरकार फार काळ चालणार नाही. अभद्र आघाडी करून सरकार बनवले हे राज्याचे दुर्दैव आहे. या लोकांना पुढील निवडणुकीत जनताच धडा शिकवेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे वक्तव्य. विदर्भात जमशेदपूर मिसाईल सारखा प्रोजेक्ट बनवणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा. एका बाजूला प्रबोधनकार बाळासाहेब उद्धव यांच्यासारखा वारसा लाभलेला असताना मी मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे असे अहंकाराने वागताना आजपर्यंत दिसून आले नाही. त्याचबरोबर तिन्ही पक्षातील नेत्यांसोबत विनम्र आणि साधेपणाने मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न करत आहे. युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचे अजित पवार यांनी केले तोंड भरून कौतुक. देशभरात CAA आणि NRC विरोधात तीव्र आंदोलन होत आहे. भाजप शासित राज्य किंवा दिल्ली सारखं राज्य जिथे गृह खातं भाजपकडेच आहे तिथे आंदोलन हिंसक होत आहे. ही परिस्थिती हाताळण्यास पोलीस असमर्थ ठरत आहे. नवाब मलिक यांचा भाजपावर आरोप. नागरिकत्व कायद्यामुळे देशाच्या धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता आहे. एक विशिष्ट समूहाला डोळ्यासमोर ठेवून हा कायदा करण्यात आल्याचे शरद पवार यांनी पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत म्हटले आहे. मतदान सुद्धा त्याच्या विरोधी केलं आणि पक्षाच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी आमच्या प्रतिनिधी सदनामध्ये भूमिका मांडली. यावर सामाजिक आणि धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता आली आहे आणि त्याशिवाय कॅगने दिलेल्या अहवालावर मंत्री जयंत पाटील म्हणाले की ज्या अधिकाऱ्यांनी उपयोगिता प्रमाणपत्र दिले नाहीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तूर्तास हा घोटाळा झाला असे मी म्हणणार नाही, मात्र पाटील यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत नवाब मलिक यांनी यावर हा घोटाळा झाला नाही असं म्हणणं चुकीचं आहे असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आलेला दिसत आहे. उपयोगिता प्रमाणपत्र सादर न करणे म्हणजे घोटाळा होतो का? तसं असेल तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात मोठे घोटाळे झाले असं म्हणावं लागेल. कॅगचा संशय म्हणजे घोटाळा नाही. देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य. एकनाथ खडसेंच्या भेटींबाबत शरद पवारांनी केला खुलासा. एकनाथ खडसेंनी त्यांच्या मनात काय आहे ते बोलूनही दाखवलं, मात्र त्याचं समाधान होईल अशी साधन सामग्री माझ्याकडे नाही असे उत्तर शरद पवार यांनी दिले.
आता तर शिवसेनेने भाजपाचे ओझे फेकून दिल्याची घोषणाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे. त्यामुळे ओठास लाली आणि तोंडास पावडर लावून खिडकीत बसलेल्यांनी खिडकी ही बंद करून घ्यावी. सामन्याच्या अग्रलेखातून संजय राऊतांचा भाजपाला थेट हल्ला. उन्नाव बलात्कार प्रकरणातील रेपिस्ट कुलदीप सेंगर याला जन्मठेपेची शिक्षा सत्र न्यायालयाने ठोठावली. आता बघूया तो किती लवकर अस्वस्थ होऊन हॉस्पिटलमध्ये दाखल होतो. बॉलिवूडचे गीतकार लेखक जावेद अख्तर यांचे खोचक ट्विट. भाजपाचे 30 वर्ष ओझे असेल तर आता दोघांना सोबत घेतले आहे. ती ओझ्याची गाढवा आहेत का? सामन्यातून केलेल्या हल्ल्यावर भाजप आमदार आशिष शेलार यांचे प्रत्युत्तर. शिवसेना खासदार संजय राऊत हे जरी म्हणत असले की अजित पवार आमच्या सरकारचे उपमुख्यमंत्री आहेत, पण शरद पवार यांनी अजून मीच पक्षाचा अध्यक्ष असल्याची केली मिश्किल टिप्पणी. माणुसकीचा ठेका फक्त भारतानेच घेतलेला नाही. भारत म्हणजे धर्मशाळा नाही. भारतात आहेत त्यांची चिंता मिटत नाही, मग ह्या आणखी बाहेरचे कशासाठी? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला सवाल. नागरिकत्व कायद्यावरून सोनिया गांधी ह्या देशातील नागरिकांची दिशाभूल करत आहे. निर्मला सीतारामन यांचा सोनिया गांधींवर आरोप. कॅगने दिलेला अहवाल गंभीर असून 66,000 कोटींचा ताळमेळ लागत नसल्याचे दिसत आहे. आताच्या सरकारने या सर्व गोष्टींची चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, शरद पवार यांची मागणी. नारायण राणे हे महाराष्ट्राला किळसवाणी व्यक्ती वाटत आहे. नारायण राणेंच्या वक्तव्याला सध्या कुणीही कवडीची किंमत देत नाही. कोकणचा विकास करायचे म्हणतात, मात्र दिल्लीत त्यांचं कधीच तोंड उघडत नाही. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचा राणेंना टोला. माजी मंत्री आर आर पाटील यांनी अवैध सावकारी विरोधात कायदा आणला. अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी आणि त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची शिफारस करण्यासाठी तसेच अवैध सावकारी कायद्यात सुधारणा सुचवण्यास याचं काम समिती करणार आहे. सहकार मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत केली घोषणा. मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, एक मिनिट. मंत्री महोदय, दोन मिनिट यांना मांडू द्या. वस्तू आणि सेवा कराच्या संदर्भातलं महत्त्वाचं विधेयक आहे. अध्यक्ष महोदय, कामकाजाच्या संदर्भात आपल्याकडे आपली सगळी चर्चा झाली. आपण चर्चेप्रमाणे आम्ही पूर्ण सहकार्य त्याच्यामध्ये केलंय, कालही केलंय, आजही करतोय. मग आता मंत्र्यांनी असा आग्रह धरू नये ना अध्यक्ष महोदय. माझं अतिशय स्पष्ट मत आहे की आता अंतिम आठवडा प्रस्तावाची चर्चा या ठिकाणी सुरू करावी. आम्ही सहकार्य करू ना मंत्री महोदय, काय अडचण आहे? विधेयक काढण्याकरता देखील योग्य त्या बाबी मांडून आम्ही सहकार्य करू, पण आता अंतिम आठवडा प्रस्ताव सुरू करा. सरकारने 30 सप्टेंबर पर्यंत निर्णय घेतला आहे. अवकाळी पावसाने मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळे 7-12 कोरा करायला हवा. कर्जमाफीवर राजू शेट्टींनी केले वक्तव्य.